बालमित्रांनो, आपण सशस्त्र क्रांतिकारकांची चळवळ अभ्यासत आहोत, त्यामध्ये अनुशीलन समिती सदस्यांचे कार्य आपण अभ्यासत आहोत। तर अनुशीलन समिती ही बंगालमध्ये कार्यरत होती, गुप्त संघटना होती, सरकारच्या विरोधात सरकारी अधिकाऱ्यांना दहशत बसवणे, त्यांच्यावर भीती जरब निर्माण करणे आणि शेवटी ब्रिटिशांची सत्ता आपल्या देशातून हाकून लावणे, या मूळ उद्देश त्यांचा या सर्व सदस्यांचा होता। यामधीलच प्रमुख सदस्य खुदिराम बोस व प्रफुल्ल चाकी या दोघांनी काय केलं पा, किंगफोर्ड या नावाचे एक न्यायाधीश त्या ठिकाणी होते, त्या न्यायाधीशांना ठार मारण्याची योजना त्यांनी आखली। मग त्यांनी त्यासाठी काय केलं, ज्यावेळेस किंगफोर्डची गाडी त्या ठिकाणी न्यायालयाकडे कामकाजासाठी येत असताना या दोघांनी काय केलं पा, त्या गाडीवर बॉम्ब टाकला। आणि पण दुर्दैवाने काय झालं, त्या ठिकाणी तो किंग्सफोर्ड त्या गाडीमध्ये नव्हता आणि त्या गाडीमध्ये दोन इंग्लिश स्त्रिया होत्या, त्या त्या ठिकाणी ठार झाल्या, मृत्युमुखी पडल्या। आणि इंग्रजांच्या हाती लागू नये म्हणून प्रफुल्ल चाकी यांनी काय केलं, त्या ठिकाणी स्वतःवर गोळी झाडून घेतली। आणि खुदिराम बोस मात्र सरकारच्या पोलिसांच्या हाती लागला आणि खुदिराम बोसला त्या ठिकाणी नंतर फाशी देण्यात आली। पाबा मित्रांनो, आपण भारतात राहतो, भारत आता स्वतंत्र आहे, परंतु भारत स्वतंत्र होण्यापूर्वीची परिस्थिती तुम्ही पाहता, किती भयानक परिस्थिती, किती लोकांनी रक्त सांडलेलं आहे, किती लोक फासावर गेलेले आहे त्या भारत मातेला स्वतंत्र करताना। आज आपल्याला त्या भारत मातेची आपण सेवा करताना त्या ह्या सर्व गोष्टी आपण स्मरणात ठेवल्या पाहिजेत। या हुतात्म्यांचं, या क्रांतिकारकांचं कार्य आपण त्या ठिकाणी वायाला जाऊन देता कामा नये, म्हणून आपण प्रत्येकाने या भारत मातेशी इमानदारीने प्रामाणिकपणे कार्य करत राहिलं पाहिजे। अनुशीलन समितीच्या कार्याची माहिती पोलिसांना मिळाली, मग पोलिसांनी काय केलं पहा, ब्रिटिश सरकारचे पोलीस होते ते, या पोलिसांनी अनुशीलन समितीचे जे कार्यकर्ते होते त्या सर्वांना धरपकड सुरू केली। आणि धरपकड सुरू केल्यानंतर त्या ठिकाणी अरविंद घोष यांना अटक केली। अरविंद घोष हे अनुशीलन समितीचे त्या ठिकाणी मार्गदर्शक होते आणि बॉम्ब तयार करण्याशी त्यांचा संबंध जोडला होता। परंतु त्या ठिकाणी अरविंद घोष यांचा बॉम्ब तयार करण्याशी संबंध सरकारला त्या ठिकाणी सिद्ध करता आला नाही, म्हणून सरकारने अरविंद घोष यांची निर्दोष सुटका त्या ठिकाणी केलेली आहे। परंतु त्यांचे जे सहकारी होते त्यांना मात्र दीर्घ मुदतीच्या शिक्षा त्या ठिकाणी ठोठवण्यात आल्या। राजबिहारी घोष व सचिंद्रनाथ संन्या हे दोघ क्रांतिकारी संघटनांचे जाळे यांनी बंगालच्या बाहेर विस्तारले। वेगवेगळ्या प्रांतामध्ये क्रांतीचं कार्य त्यांनी ज्योत पेटवली। वेगवेगळ्या प्रांतामध्ये त्यांनी क्रांती कार्याला सुरुवात केली। पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेश येथे क्रांती कार्याची केंद्रे त्यांनी उभारली। लॉर्ड हॉकिंगवर बॉम्ब फेकण्याचे धाडसी कृत्य या ठिकाणी राजबिहारी घोष व सहकार्याने केले। परंतु त्यामध्ये आपण अभ्यासलेलं आहे की हार्डिंग वाचला आणि दुर्दैवाने त्या दोन इंग्लिश स्त्रिया त्या ठिकाणी ठार झाल्या। असंच प्रकारचं क्रांती कार्य मद्रास प्रांतातही चालू होत आणि त्या ठिकाणी वांची अय्यर हे क्रांती कार्य करत होते। पा त्यांनी काय केलं, त्या ठिकाणी असलेला ऍश नावाचा ब्रिटिश अधिकारी ठार केला। मग त्यामुळे वांची अय्यरला असं वाटलं की आता आपल्याला पोलीस पकडतील आणि आपल्याला फासावर देतील, म्हणून त्याने काय केलं, स्वतःच स्वतःवर गोळी झाडून घेतली आणि स्वतःच्या आत्म्याची आहुती आपल्या भारत मातेच्या चरणी अर्पण केली। बालमित्रांनो, म्हणून माझी तुम्हाला नम्र विनंती आहे की या भारत मातेचे आपण अतिशय इमानदारीने आणि प्रामाणिकपणे सेवा केली पाहिजे। या भारत मातेला स्वतंत्र करण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिलेली आहे, अनेकांनी फासा आपला गळा फासामध्ये त्या ठिकाणी सरकारच्या याच्यामध्ये अडकवलेला आहे आणि आपला प्राण अर्पण केलेला आहे। म्हणून आपण सर्वांनी या ठिकाणी असा निश्चय करू की या भारत मातेची आपण प्रामाणिकपणे सेवा करूया। धन्यवाद।